Welcome to the e learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Biridi and we are studying Mechanical Engineering Materials. This is unit number 2 Steel and its Alloys. The learning outcomes of this particular video will be at the end of this video, you will be able to identify steel from the given specification. So let's get started. स्पेसिफिकेशन ऑफ स्टील्स बेसिकली स्टील्सचं स्पेसिफिकेशनची गरज काय आहे हे आपण बघूया स्टील्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ सर्टन क्रायटेरिया लाईक मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग केमिकल कॉम्पोजिशन क्वालिटी एटसेट्रा हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मेजॉरिटी ऑफ द स्पेसिफिकेशन्स आर बेस्ड ऑन केमिकल कॉम्पोजिशन बिकॉज द केमिकल कॉम्पोजिशन थ्रोज लाईट ऑन द प्रॉबॅबल हीट ट्रीटमेंट दॅट कॅन बी गिव्हन अँड द रिझल्टिंग मॅकॅनिकल प्रॉपर्टीज केमिकल कॉम्पोजिशन दिल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती काय हीट ट्रीटमेंट करायला लागणार आहे आणि त्याच्यातनं आपल्याला कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करता येतील हे कळू शकतं म्हणून जनरली स्पेसिफिकेशन्स हे केमिकल कॉम्पोजिशनमध्ये दिलेले असतात स्टील्स डिझायनर्स अँड परचेसर्स हॅव टू स्पेसिफाय देअर रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू दीज स्पेसिफिकेशन्स ऑर डेजिग्नेशन्स कुठलंही स्टील जेव्हा आपण बाजारामध्ये विचारतो किंवा मागतो तेव्हा त्याचं कोडिंग असणं किंवा माहिती असणं गरजेचं असतं कारण त्या कोडप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात स्पेसिफिकेशन्सप्रमाणे त्याचे प्रॉपर्टीज वेगळ्या असतात म्हणून स्टील डिझायनर्सना आणि परचेसर्सना हे कोडिंग माहिती असणं किंवा स्पेसिफिकेशन माहिती असणं इम्पॉर्टंट आहे therefore it is necessary to have some knowledge of these specifications so let us see what are these specifications how do we specify steels according to indian standard designation system that is isi part 1 covers the designation of steel based on letter symbols and part 2 covers the designation of steel based on numerals numbers worthy दोन वेगवेगळ्या प्रकारांनी डेजिग्नेशन केलेलं आहे पार्ट वनमध्ये लेटर्स वापरलेले आहेत आणि पार्ट टूमध्ये नंबर्स वापरलेले आहेत फॉर दी पर्पज ऑफ कोड डेजिग्नेशन स्टील्स हॅव बीन क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल कॉम्पोजिशन कोड डेजिग्नेट करण्यासाठी किंवा कोड लिहिण्यासाठी स्टील्सचं क्लासिफिकेशन आयदर प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजप्रमाणे केलेलं आहे किंवा त्याच्या केमिकल कॉम्पोजिशनप्रमाणे केलेलं आहे म्हणजे त्याची टेन्साइल स्ट्रेंथ किती आहे इल्ड स्ट्रेंथ किती आहे ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज झाल्या आणि केमिकल कॉम्पोजिशनचा अर्थ काय की त्याच्यामध्ये कुठले कंटेंट्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन किती आहे क्रोमियम किती आहे मँगनीज किती आहे याचा अर्थ झाला केमिकल प्रमाण कोड डेजिग्नेशन ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज इज बेस्ड ऑन द टेन्साइल स्ट्रेंथ ऑर यील्ड स्ट्रेंथ मग टेन्साइल स्ट्रेंथनी जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये एफ ई हा सिम्बॉल वापरणार सो वेअर एफ ई इज यूज टू डेजिग्नेट मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ अँड एफ ई ज्याच्यामध्ये शेवटचा ई कॅपिटल आहे इज यूज टू डेजिग्नेट मिनिमम यील्ड स्ट्रेंथ इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर आता याच्यामध्ये टेन्साइल स्ट्रेंथ पण महत्त्वाचा आहे यील्ड स्ट्रेंथ पण महत्त् महत्त्वाचं आहे आणि न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे सुद्धा महत्त्वाचं आहे सिम्बॉल एस टी इज यूज वेन टेन्साईल स्ट्रेंथ इज इन के जी पर एम एम स्क्वेअर अँड एस टी ई इज यूज वेन द यल्ड स्ट्रेंथ इज इन के जी पर एम एम स्क्वेअर म्हणजे नुसतं एफ ई वापरला असेल तर त्याचा अर्थ की त्याच्यामध्ये मिनिमम टेन्साईल स्ट्रेंथ ही न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये दिलेली आहे जर एफ ई लिहिलेला असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम स्ट्रेंथ ही न्यूटन पर एमएम mm स्क्वेअरमध्ये दिलेली असेल जर एस टी वापरला असेल तर टेन्स स्ट्रेंथ ही के जी पर एम एम मध्ये दिलेली आहे आणि एस टी ई जर वापरला असेल तर यील्ड स्ट्रेंथ ही के जी पर एमएम स्क्वेअरमध्ये दिलेली आहे आता आपण काही उदाहरणं बघणार आहे त्याच्यातनं हा कन्सेप्ट क्लिअर होत जाईल डेजिग्नेशन सिस्टीम ऑफ स्टील्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन

मग जर प्लेन कार्बन स्टीलचं डेजिग्नेशन आपल्याला लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण लेटर सी वापरणार आणि जर टूल स्टील आपल्याला दाखवायचं असेल किंवा डेजिग्नेट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण लेटर टी हे वापरणार लेटर सी ऑर टी इज फॉलोड बाय अ फिगर इंडिकेटिंग टेन टाईम्स द ॲवरेज पर्सेंटेज ऑफ मँगनीज कंटेंट पहिलं पर्सेंटेज हे कार्बनचं आहे आणि दुसरी फिगर येणारी जी आहे ती टेन टाईम्स ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ मँगनीज असणार आहे Alloy steels are designated in symbolic form on the basis of their alloy content by first specifying the average content of carbon in hundreds of a percent, followed by the chemical symbols of significant elements in the descending order of percentage content. Alloy steels designation Karatastana, Pailandapand. शंभर टक्के कार्बन किती आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये कार्बन किती आहे हे आपण दाखवणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे -वेग एलिमेंट्स आहेत ते त्याच्या डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पर्सेंटेजनी दाखवले जाणार म्हणजे जसे कमी कमी होत जाणार तसं तसं ते आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंट्स दाखवत जाणार आणि त्याचं प्रमाणसुद्धा लिहित जाणार ओके सो स्टील्स आर डेझिग्नेटेड बाय टू टाइप्स वन बाय मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड अदर बाय केमिकल कॉम्पोजिशन मग आता आपण एक एक बघत जाऊया डेजिग्नेशन ॲज पर मेकॅनिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये पहिल्यांदा एफई किंवा एफई ई हे असणार आहे बरोबर आहे एफ ई जर लिहिलं असेल तर ते त्याच्यामध्ये टेन्साइल स्ट्रेंथ ही न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये आहे and FEE is available, then the yield strength is Newton per mm square. That will be followed by a number representing minimum tensile strength in case of FE and minimum yield strength in case of FEE in Newton per mm square. For example, if I am designating a steel as FE290, that means it is a steel which has अमिनियम टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ टू नाईन्टी न्यूटन पर एम एम स्क्वेअर सिम्पल अगदी सोप्पं आहे एफ ई लिहिलेलं आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये टेन्साइल स्ट्रेंथ दिलेली आहे आणि ती किती आहे मिनिमम टेन्साइल स्ट्रेंथ दिलेली आहे आणि ती किती आहे तर दोनशे नव्वद आणि त्याचं युनिट काय असणार आहे तर न्यूटन पर एम एम स्क्वेअर सिमिलरली जर मी एफ ई टू ट्वेंटी असं जर स्टील डेजिग्नेट केलं तर अगेन इट विल शो

मग त्यातला पहिला नंबर आहे दहा म्हणजे तो कार्बनचं पर्सेंटेज दाखवणार आहे सो इट इज अ स्टील विच कंटेन्स टेन बाय हंड्रेड दट इज झिरो पॉइंट वन पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि so, 10 दुसरा आकडा हा टेन टाइम्स मँगनीज पर्सेंटेज दाखवतोय त्यामुळं दॅट विल बी फोर बाय टेन इज झिरो पॉईंट फोर पर्सेंट मँगनीज सिम्पल ट्वेंटी फाय सी एट इट इज हॅविंग Carbon percentage of 0 0.25 and the uh, art that is 10 times manganese that is 8 divided by 10 0 0.8 percent manganese. Now, after mild steel, we will see the designation of free cutting steels. In this, the first number will represent 100 times average carbon percentage. Then there will be letter C.

Since this is S, that means it contains sulfur, which will be divided by 100. So 14 divided by 100, average 0.14 percentage of sulfur. Okay, lakshatite. Then suppose this is 35 C8 Pb12. So it contains 0.35 percentage carbon. 35 divided by 100. Mag 8 divide manganese sati. सो झिरो पॉईंट एट पर्सेंट मँगनीज आणि पी बी आहे त्याला आपण शंभर डिवाइड करणार बाराला सो बारा डिवाइडेड बाय हंड्रेड दॅट इज झिरो पॉइंट वन टू पर्सेंट लीड ओके लक्षात येते ओके लेट्स मू फर्दर नाव अलॉय स्टील युजुअल फर्स्ट नंबर विल बी रिप्रेझेंटिंग हंड्रेड टाइम्स एव्हरेज पर्सेंटेज ऑफ कार्बन देन केमिकल सिंबॉल फॉर अलॉइंग एलिमेंट्स

क्रोमियम कोबाल्ट निकेल मँगनीज सिलिकॉन आणि डब्ल्यू याच्यासाठी डिवायडिंग फॅक्टर हा चार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या लाईनमध्ये जे दिलेले आहे ॲल्युमिनियम बेरियम व्हॅनेडियम पी बी सी यू एन बी टी आय टी ए झेड आर अँड एमओ मॉलिबडेनम याचा डिवायडिंग फॅक्टर हा दहा आहे वेर ॲज फॉस्फरस सल्फर अँड एन याचा डिवायडिंग फॅक्टर हा हंड्रेड आहे मग जे अलॉइंग एलिमेंट आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतरचा जो काही आकडा आहे त्याला आपल्याला या डिवायडिंग फॅक्टरने डिवाइड करायचं आहे बघूया कसं करायचं ते सपोज आय एम हॅविंग अ डेजिग्नेशन ॲज फोर्टी एन आय टू सी आर वन एम ओ ट्वेंटी एट मग मा आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये वेगवेगळे डिवायडिंग फॅक्टर्स कुठले कुठले आहेत दॅट मीन्स फोर्टी डिवायडे बाय हंड्रेड इज झिरो पॉईंट फोर पर्सेंट कार्बन पहिला आहे तोच मग निकेलला दोन दिलेला आहे मग निकेलचं डिवायडिंग फॅक्टर आहे चार सो टू डिवायडेड बाय फोर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज निकेल क्रोमियमचा डिवायडिंग फॅक्टर पण चारच आहे सो वन डिवायडेड बाय फोर दॅट इज झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंटेज क्रोमियम मॉलिपडेनमचा आहे टेन सो ट्वेंटी एट बाय टेन टू पॉईंट एट पर्सेंट मॉलिपडेनम लक्षात येतं आहे

जास्ती आहे किंवा ते हाय अलॉय स्टील आहे द सेकंड नंबर विल बी रिप्रेझेंटिंग हंड्रेड टाइम्स ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कार्बन देन द केमिकल सिम्बॉल फॉर अलॉइंग एलिमेंट्स इज फॉलोड बाय अ फिगर फॉर इट्स ॲव्हरेज पर्सेंटेज कंटेंट राऊंडेड ऑफ टू द नियरेस्ट इन टीचर अँड द केमिकल सिम्बॉल टू इंडिकेट स्पेशली ॲडेड एलिमेंट टू अलाव द डिझायर्ड प्रॉपर्टीज अशा पद्धतीने त्याचं डेजिग्नेशन असेल X35MN12NI9. Now, since this is starting with the capital letter X, that means it is a high alloy steel and it contains 0 0.35 percentage carbon, 12 percent manganese and 9 percent nickel. Simple. Now, high speed tool steel. Now, since this is tool steel, it will contain the letter t so since this is high speed the made pilar letter x ani t tool steel sati t il ani high speed ahe x so xt it will start with xt then it will be followed by the number representing 100 times average percentage of carbon then the chemical symbol for alloying elements each followed by a figure for its average percentage content rounded off to the nearest integer and the chemical symbol to indicate specially added element to allow the desired properties. Asha Padatini high speed tool steel is a designation asil. Example XT75W18 CR4 V1. Since it is starting with XT, that means it is a high speed tool steel and it contains 0.75% carbon panchatra divided by Shambar. Then 18% of tungsten.

Stay home, stay safe, study well. Thank you.